गृहिणी स्पेशल मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मेंदी कशी काढायची त्याची सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मेंदीच्या क्लासचा आपला पहिला दिवस आहे. तर त्याची बेसिक शेप कशी आहे हे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर शेपपासून सुरुवात करून नंतर मग पूर्ण मेंदी कशी काढायची हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. एका व्हिडिओमध्ये शक्य नाही, त्यामुळे आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवात मी तुम्हाला या चॉकने दाखवते. तुम्ही एखाद्या वहीवर पेननेसुद्धा करू शकता किंवा पेन्सिलने छान राहील. तर अगोदर आपण पहिला शेप सुरुवात करूया. हे शेप जर तुम्हाला आले म्हणजे मेंदी काढायला तुम्ही पुस्तकाचा आधार घेऊ शकत नाही, तुम्ही मनाने कोणतीही डिझाईन काढू शकता. हे आहे पानाचा शेप. त्यानंतर दुसरा शेप, प्रत्येक शेप वेगवेगळे आहे. हे शेप एकदा जमले की पूर्ण मेहंदी जमतेच. हा झाला दुसरा. त्यानंतर याची प्रॅक्टिस करतच राहायचं. हा झाला तिसरा शेप. हा तिसरा शेप. त्यानंतर आपण आता चौथा शेप काढून घेऊया. याला थोडं गोल करायचं. अगोदरचे शेप आपण उभे केले, या ठिकाणी आपण आता हे गोल करणार आहोत. त्यामुळे आणि हेही थोडं या प्रकारचं व्हायला हवं. पण तिचा आकार आला. याही ठिकाणी उलट्या पंक्तीचा आकार आणि या ठिकाणी पण उलट्या पंक्तीचा आकार, तेव्हा हा शेप पद्धतशीर येतो. त्यानंतर हा आडवा शेप आहे. हे ते गोल मोठं यायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप वेगवेगळे शेप येत जातात. इथे छान असं गोल व्हायला पाहिजे. मी तुम्हाला परत करून दाखवते. मेहंदीच्या कोनने बारीक असतो तेव्हा ते गोल छान येऊन जातं. त्यानंतर हा एक शेप मी मेहंदीचा, त्यानंतर रांगोळीचा ब्लाऊज डिझाईन, त्यानंतर आता मध्ये भजनाचा सुद्धा क्लास केलेला आहे. तर मला बरेच बायका म्हणाल्या की आम्हाला वेळ नसतो, तर त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे की त्यांना घरी बसून सुद्धा मेहंदी काढता येते. आणि ब्लाऊजचे गळेसुद्धा टाकणार आहे मी पुढे. रांगोळीचा सुद्धा क्लास झालेला आहे, तर रांगोळीचे व्हिडिओ मी टाकलेले आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. आता थोडे शेप आपले हार्ड होत जातात, तर तुम्हाला ते काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप, जशी स्टेप पुढे जाते तसे मेहंदीचे शेप थोडे हार्ड जातात. आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंद्या काढतो त्यामध्ये हा शेप बऱ्याच वेळा असतो.
त्यानंतर आता हा या प्रकारे घेऊन इथे आपल्याला गोल करायचं वही। मी तुम्हाला मुद्दाम मोठं मोठे दाखवत आहे कारण व्हिडिओमध्ये पेन्सिलने काढल्यास तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून मी मोठे मोठे दाखवत आहे। तर मेहंदी काढताना जसा हात आसन त्याप्रकारे मेहंदीची डिझाईन ही काढावी लागते। असाच आणखी एक प्रकार, हे दोन प्रकार जवळपास सारखेच आहे, याला गोल आहे आणि याला पानाचा आकार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारी जे बेल आयकन आहे ते हिट करा, त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील। आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ पाहायला जास्त आवडेल, रांगोळी, मेहंदी, ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊजची कटिंग, त्यानंतर शिवायची पद्धत आणि मापे कसे घ्यायची, सर्व सर्व मी व्यवस्थितपणे माझे क्लास झालेले आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते। आणि त्यासाठीच मी हे चॅनल सुरू केलेलं आहे की ज्यांना शिकायची आवड आहे परंतु शिकायला घराच्या बाहेर पडू शकत नाही अशा गृहिणीसाठी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।